ॲक्च्युली कारण असं होतं की विक्रांत पाटीलच्या कुटुंबातली घरातली एक व्यक्तीला हार्टअटॅक आला, त्याच्यामुळे आपल्याला बप्पांचा विसर्जन रात्रीच्या रात्री 4 का 5 गणपती होते ते रात्रीचे रात्री सकाळी 5-6-7 वाजेपर्यंत पहाटे विसर्जन करूया की वर्ष पहिला होता आणि विक्रांत पाटील आणि त्यांच्या फॅमिलीसोबत असं काय घडणार हे कोणालाच वाटलं पण नव्हतं. अरे घाबरते विरत का नाही तू? आणि आता या घरात आल्यावरती बाबा कसं असतं माहितीये का, की सासूचा प्रेम नाही भेटणार तुम्हाला, आईचाच प्रेम भेटल. म्हणजे तुम्हाला तू जी कोण असेल ती. नाही नाही नाही, पाण्यात ठेवा लागेल पाठ तुम्हाला तो. आणि घरातच तोंड बघा भाईचा उतरलाय, तसंच मम्मीचा चेहरा बघा कसा उतरून राहिलाय. 200 वर्ष होता. मी नाही बोलत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हॅलो गाईज, नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज जरा मस्त दाढीवडी करून आहे, कारण की आज आहे माहीचे गणपती, म्हणजे आपल्या उन्हाळी गणपती. गणपती हा उन्हाळी का असो लोकांना प्रश्न पडतो. तर हा जो गणपती असं तिथीप्रमाणे जेव्हा आपला गणपती बप्पांचा जन्म झाला, म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे माता पार्वतीच्या जेव्हा त्या आंघोळीला चाललेले त्याने ते रक्षण करण्यासाठी गणपती बप्पांचा म्हणजे स्वयंभू त्यांनी स्वयंभू नाही बोलू शकत, एक मूर्तीचा आकार दिला बाळाचा आणि तो झाला ते झाले झाला नाही झाले बाप्पांची मूर्ती. आणि त्याच्यानंतरची कहाणी तर सर्वांना माहितीच आहे की शंकर भगवान आलेनंतर त्यांनी त्रिशूल मारला, मग त्यांची मान गेली, मग त्यांनी हातीचा गणपती बसवला, पिल्लू बसवला वगैरे वगैरे. तशी स्टोरी आहे, खूप मोठी स्टोरी आहे, काहीतरी निवांत मी सांगेन तुम्हाला. तो माहीची गणपती अशी स्टोरी का उन्हाळ्यातला जो गणपती असतो तोच गणपती बाप्पांचा जन्मदिवस असतो, म्हणजे तिथीप्रमाणे. आणि आपल्या जो पावसाळी असतात ते आपल्या एका वेगळ्या ऋतुरिवाजाने असतात, त्याची माहिती मला पण सुद्धा नाही आहे, पण या उन्हाळ्याच्या गणपतीचं आहे. तर निघतोय गणपतीला, खूप सारे दर्शन करायचे आहेत आणि आपल्या खाली गावात एवढे 3-4 ठिकाणी गणपती आहेत, मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप सारे मजा करणार आहे. तर चला जाऊया आपण. आता आलोय दिशा आणि समूच्या घरी आणि मस्तपैकी फुलांचा केलेला आहे आणि डेकोरेशन. साईराम साईराम या या साईराम. आणि इथे नैवेद्य वगैरे चढवलेलं आहे आणि इथे लाडू जे आमच्या शिर्डीच्या पालखीमध्ये दर दिवशी बघायला भेटतं. मला आठवलं आता साईराम बोलले तेव्हा. आणि मूर्ती पाहू शकता तुम्ही किती आहे, सुपर 1.5 इंचाची रजा आपल्या घरी असते पावसाळीचे गणपती. हो आणि इथं जग्गी दादा आलेले आहेत. नमस्कार. इथे आहेत पप्पा आणि इथं पूर्ण मंडळी आहे. काय रे सुट्टी का तुम्हाला शालीन? आणि आना मुझे बी मुझे बी. चला आता इथून पाया पडून निघतोय आपण. काल संध्याकाळी कुठे भेटलेलो मी तुला? अरे बापरे, मग तू आवाज दे ना. नमस्कार दादा. चला नाही मी चाललो आता, जरा मला जाम फेऱ्या तिकडे तिकडे घेतले, परसाद घेतला मी. नको कळ असे कळ भाजीवाला का नाही का. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो आता आलो आजूच्या घरी. ए आमच्या हिरोईन आली इथं. वियाना ओ वियाना, काय भाव का ते रे? दिव्यांका बघा किती मस्त दिसते. आमच्या पारू बघा किती गोड दिसते, छेम पोरगी दिसते तो पण. आणि इथे गणपती बाप्पा आहेत आपल्या इथं. चला पाया पडून घेऊया. इथं आई आहे आणि इथं आमचा पत्रावाडीचा फॅन श्रेयस पाटील. आजू काय दिदे के के चाललं इथं? बाबा कमल चांगली ती दिसत का कवला? हे मस्त दिसते ड्रेस पण. अरे मग ती कधी कधी एवढी भारी दिसते तर तुम्हाला रोज बघायची सवय नाही भारी एवढी. मस्त वाटते मस्त वाटते कमल. काय काय बघू. अरे बापरे ट्रॉप्यात हे महिला मंडळ कुठे आहेत? ओ रेश्मा वहिनी नमस्कार. का वोट मागते के? नमस्कार बोलून. इथं आई आहेत, वहिनी आहेत आणि गँग बाकीची इथे. तर चला पहिला मी पाया पडून घेतो जरा. कमाल मस्त दिसते, याची मागे लागू नको. अरे बाबा रंजन भाऊचे दर्शन झालेत बरेच दिवसांनी. कसं आहे बाकी बरे आहेत ना? झाडू कुठं एवढा येल्लो येल्लो बनून चालले? ते घरातले मेंबरच दिसत नाही मला. दिसले दिसले दिसले. ए निधी नमस्कार. इथं मूर्ती आहे बाप्पांची. आई घरातली मेंबर कुठं आहेत? ए वहिनी दोघा वहिनी
खेळ चालले तुमचा दोघींचा, पाहुणी बाहेर आहेत ना, तुम्ही इथं आतमध्ये बसल्या गप्पा मारी हा कशाला येवारा तुम्ही, आम्ही थांब झालो अर्धा तास थांबलो इथं, कसला आता हे आपण गाव आले अर्धा तास झालं नाही मग, चलो चलो पाया पडून घेऊया आता गणपती बाप्पा मोहरिया। आणि बघा दरवर्षी काहीतरी युनिक असतं, यावर्षी इक्युराईचा फ्रेम आणि गाभाराच बनवलाय पूर्ण, मी याच्यात माझा फक्त थोडासा हातभार आहे, फक्त इक्युराईचा घेऊन आले नाव कळना हातभार, मागच्या डीला जाऊन कोणी आणले रातचे। चलो आणि इथं आमची डेन ची टीम बसलेली आहेत, भाऊजी मोरे साहेब नमस्कार, नमस्कार दादा, नमस्कार आशीष आणि प्रवीणदा। चलो अभी हम जाते अंदर, के असते के कल्पना आणि सोई भी सगळे आहे सर, बघा आले आले बघा, जोर घेतले जेवाची घेतले, अरे काय थोडीशी दाल, थोडीशी दाल बघू जरा, थोडीशी दाल तुझी बाबा नाईट वाला माणूस दाक्षिणी नाही तर भाजणं येत लागेल, तिकडे बघा पोरींचा लाडका तेजस इन द हाऊस, आता केव्हा माहित ए अखिलेश कमी जेदारा अचल, चला बघा कोण भेटलाय, रुपांश भाऊ आणि आज के तू पोपट का बनले, नुसतंच घरामध्ये आवरत कपडा आणून ठेवल्या ना असं झालं, कवा घालताना कवा नवीन कपडा वापरून मोकलं होतं मी गावाला, आणि आज तुम्ही याला जास्त हिरो बनवलेस ना, तर आता तो बोलत मगाशी निघलो दवा क बोलत स्वतः बोलत भारी भारी कपडे घालत, मला बोलत असं कुर्त घातल्या, आता क बोलू याला सांग, पण तुला कुर्त भारी वाटत ना, तुला बोलला ना रे एक माणूस के बोलला बोलला चप्पल वाला चप्पल वाला चप्पल वाला बोलते तू का खोटा बोलते, तो बोलला नाही बोलते खोटा नाही बोलता, हिरो दिसतो तर दिसतो बोलते तू, चलो आता भेटला भाईचा आहे सगळं आपल्याला, आता आता सागर मोरे मोठे गाव, मोठे गावात ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल चला, त्याच्यानंतर कुठे जायचं, अजून बरेच गणपती बरेच गणपती आहेत बाबा, बरेच गणपती आहेत, आगासन आगासन नंतर मोठा गाव, मोठा गाव नंतर अजून तो आजदे, आजदे नंतर आजदेला जाऊ पायापोराने निघू लागेल, चालेल चालेल काय आमच्या रुपान शेतची काय झाले चप्पल तुटली, कशी तुटली चालत तरी कसा होता तू, बाईची ड्रेसिंग सांगा आज कशी दिसते, कशी दिसते भाऊ कडक कडक, कला खोटा बोलत असल, लागला ना कसा हिरो दिसत, आमचा रुपान शेडवान साईड हिरो आहे ना बाबा, युट्यूबर आहे का जाम गाणी बिणी आहेत त्याचे, हा एवढी छोटी आहे किचन आहे ती कोल्हापुरी चप्पलची, टीचर म्हणजे बॅगीने लावायचा चैनी बिनी लावायची चैनीला कॉलेजच्या, चला गणपतीचं दर्शन घेता घेता सॅमी बरोबर, सॅमीने मला सांगितलं ना की जयची घर यायचा, आजू बोललच हा येईल नक्की नक्की, आणि आगासन मध्ये अजून जायचं अजून एक ठिकाणी, गणपतीचं तुम्हाला माहित आहे, चला हो काय के कान दुखायला म्हणजे आज बी नवऱ्याला दाटते के बाबा बघा आता कशाला, चला आता आलं माझ्या बेस्टफ्रेंडच्या घरी, आणि पावसाली बी गणपती बसवतात आणि उन्हाळी बी गणपती, म्हणजे माणसांनी दोन्ही टाइम यायचा का, मी तर येणारच ना भाई के नाही पोचतात नाही पोचत आहे का वा, त्याला आम्ही मागे टाकून आलो दोन गाड्या आणल्या ना जागरण गाईज, मी यांच्याकडे गणपती जेवायला मागो हा एक्सिम मागो आणि झोपतो, मी यांच्याकडे गाई जेव्हा पण येतो ना तेव्हा काय करतो रात्री पत्ती घ्यायला, पण जेवण वगैरे सर्व मागवतो पण डायरेक्ट झोपतो,
झोपबा आपल्याला कंट्रोल नाही, परंपरा आहे काय करणार. आणि ते असं ते नेहमीप्रमाणे बघा फंक्शन काय आणि स्वतः नटलेली आणि आता काय मेकअप आर्टिस्ट झाले. आता खर्चा आता थोडा वाचल जरा खर्च नाही का आपला, नाही तर हा. आणि 2500-3000 रुपये आम्हाला जे आमचे संपायचे 3000-4000 रुपये मेकअप आर्टिस्ट ने द्यायला. मी सध्या त्याच्या बाजून खर्चच येईन, वाचवायला पाहिजे पैसे माझी येईल बघा. आता मला काय माहित माझी बायको कशी भेटेल, मला असं वाईट भेटेल अशीच भेटेल आणि डबल खर्च देणारी भेटेल. मला एक तर माझी बायको बघ कोण पाहिजे, एक तर डिझायनर पाहिजे, मेकअप आर्टिस्ट पाहिजे, दोघांपैकी कोणतरी एक पाहिजे म्हणजे ठीक आहे ना. तर गुण आणू आपण शिकू, आपल्याकडे आता रेडी होईलच आमच्या क्लास होलच मेकअप आर्टिस्ट तन्वी पाटील मेकअप असा इन्स्टा आय डी मी इथे दिलेला जाऊन मेन्शन करा आणि मस्त पैकी आता भारी होणार. अजून शिकते ती, एकदा शिकले जाणे तिला डायरेक्ट आपण मोठा बंपर तिला धमाका करणार आहोत. चला बाय 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 चला चला बाय बाय. निघा तुमच्या घरी, अजून घरी नाही, अजून बरेचसे गणपती आहेत. गणपती असल्यावर असाच असतं माहोल बराचसा. आणि आमचा रूपांत दमले ग खरंच सांग झोपलेला ना, झोपलेला तरी आज ब्लॉक मध्ये घेतला ना आम्ही, नाही तर घोरे बी बिचारा पण दमतो रे खूप फिरतो आमच्या सोबत तो. चला बाबा भेटो उद्या आपण सकाळी, काय बोलत अख्खा दिवस काहीच खाला नाही, उपास आहे गणपती बाप्पा असलं काही खायचा नाही. चल बाबाय चला गाईज. एवढी ट्राफिक होती ना डोंबिवली ते इथपर्यंत आल, तुम्हाला माहिती आहे भिवंडीत मानकुलीला किती ट्राफिक असते. आणि मी बघा कुठं गेला, इथं मिठाई आणि हार वगैरे ना केळी वगैरे घेतलेले आहेत, बघू वाजलेले आहेत 10:10. आता काय करणार, एवढे गणपती होते लोक नाही, हा एवढे खरे गणपती होते, काय करणार. सर आता जाऊया मम्मी त्यांच्या इथे पोचूया, पोचले जस्ट एंट्री केली बघा गावात त्यांच्या. अरे घाबरते विरते का नाही तू, आवरा मोठा माझा बाप्पा घरा नेले त्या बी आहे नाही आवाजान घाबरते का नाही, आवरा मोठा बाप्पा माझ्या घरा ने मी बाया ना घाबरे त्या बी आहे, त्या बी आहे बरोबर. आणि इथं आपली टीम आहे एकटा, मग आपण वस्तीला आल्या एकटा नाही येणार मग रे वस्तीला आल्या, धावपाल थोडी करायची का रे पाय. हा जे ना गणपती बाप्पा मोरे, आमच्या भाईचा अजून लवकर लग्न होते नवस्त आणि आमचा मॅग भाईचा पण होते. कोण माझा होईल ते दुनियाला माहिती, मम्मी नाही येते जेव्हा व्हायचा पण भाईचा पहिला होऊ दे. सध्या चर्चा आमच्या भाईची आहे आणि चांगली पोर भेटू दे जी मम्मीची लेवलची असेल, पुढे बी नको मागे बी नको, मम्मीची लेवलची पाहिजे आई सासूची पुढे नाही यायला पाहिजे. आणि या घरात आल्यावरती बाबा कसं असतं माहितीये का, की सासूचा प्रेम नाही भेटणार तुम्हाला, आईचाच प्रेम भेटणार. म्हणजे तुम्हाला तू जी कोण असेल ती बाप्पाच बुद्धी देईल तसं. अरे राम नाही मम्मी तर नाही, मम्मी घेईल खाऊ नाही का घे का. हॅपी बर्थडे 9 जूनचा आता देऊन ठेवता, 9 जूनला 3 बर्थडे पण मला मम्मीचेच बर्थडे द्यावा लागेल. प्रणय प्रणय नुसता प्रँक करते, रोड वर पडते, इथे पडते, तिथे पडते. तू बोललास प्रणयचा तो त्याच्या अगोदर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुखकर्ता दुखकर्ता वार्ता विघ्नांची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर उक्षेंदुरांची कुंटी हलकी माळ मुक्ता फलाची जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्न खचित फरात उद्गौरी घुमरा चंदनाची मोठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा मूर्ती दर्शन मात्रे पूर्ती जय देव लंबोदर पिता सरल सोंड वक्र तुंड
आश्रमाचा वटपा हे सदना संकटी पावर्या मोर्या मंगल मूर्ती लवकर या. नाही 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 पाण्यात ठेवा लागेल पाठ तुम्हाला तो गणपती अप्पा मोर्या चला वेळ झाली आहे 7 वाजले सकाळचे आणि विसर्जन झालेलं आहे. कारण तर मगाशी पण सांगितलं खूप दुर्दैवी कारण आहे आणि घरातच तोंड बघा भाईचा उतरलाय तसंच मम्मीचा उतरला मम्मी वगैरे सर्व झोपलेले आहेत. उत्सुकता होती पहिल्या वर्षाची पण घरातले 4 गणपती होते 4 होते ना आपल्या घरातले 6 गणपती होते सर्व गणपती विसर्जन झालेले आहेत आणि कारण सकाळी खाली झालेली आहे. आम्ही केलेली भरपूर काय प्लॅनिंग केलेली पत्ते आणलेले पूर्ण टीम आलेली आमची नाचायला सर्व काय पूर्ण मम्मीचा चेहरा बघा कसा उतरून राहिलाय पूर्ण म्हणते की आता झाला आम्हाला पण रात्री 12 वाजता खबर आली की असं झालंय. जाऊ द्या काय बोलशील भाई पहिला वर्ष होता मी नाही बोलत लवकर या याच्या व्यतिरिक्त काय बोलू तर शकत नाही. चला बाकीचा मी गाडीमध्ये तुमच्याशी बोलेन. ॲक्च्युली कारण असा होता की विक्रांत पाटीलच्या कुटुंबातली घरातली एक व्यक्तीला हातडा आला त्याच्यामुळे आपल्याला बाप्पांचा विसर्जन रात्रीच्या रात्री करावा लागला पहाटे सकाळी सकाळी. आणि सीन असा होता की रात्री 12:28 कॉल आले की असे व्यक्ती ऑफ झालेले आहेत आणि एकूण कुटुंबातच 5-4 गणपती होते ते रात्रीच्या रात्री सकाळी 5-6-7 वाजेपर्यंत पहाटे विसर्जन करण्यात आलेले आहेत. आणि खूप म्हणजे आम्ही खूप काही विचार केलेला होता की मजा मस्ती करूया एन्जॉय करूया की वर्ष पहिला होता आणि विक्रांत पाटील आणि त्यांच्या फॅमिलीसोबत असं काय घडणार हे कोणालाच वाटलं पण नव्हतं अशा काही गोष्टी घडू शकतात. बट सर्व देवाच्या हातामध्ये त्याला आपण काहीच करू शकत नाही. मलासुद्धा वाईट वाटत होता कारण की मीसुद्धा आमच्या पण घरी गणपती असतात फॅमिलीमध्ये वहिनी लोकांकडे आणि त्याच्यानंतर मी नाईट आऊटला होतो तिथे आणि तो क्षण खूप डेंजर होता कारण की आम्ही जेवायलाच आलेलो आणि तेवढा समजला आणि सर्व पिन ड्रॉप सायलेंट ती न्यूज ऐकून हार्ट अटॅकची पिन ड्रॉप सायलेंट झालो आम्ही सर्व. एकदम खूप अवघड होता तो क्षण. म्हणजे मलाच विचार करा की मला सांगताना खूप हे वाटते की बट त्यांच्या फॅमिलीत मम्मी त्यांच्या फॅमिलीत भक्ती नीता विक्रांत जेवढे पण मम्मी पप्पा पानुताई वगैरे जेवढे पण असतील पंकज भाऊ वगैरे त्यांना काय वाटत असेल. आणि एक बोलायला गेलं की पहिला वर्ष होता जोराजोराने होता आणि नवससुद्धा होता विक्रांतचा खूप वेगळा होता असं कोणासोबत पण नाही व्हायला पाहिजे कारण की उत्सुकता आणि थाटामाटाने आपण घेऊन येतो बाप्पांना असेल जे कसं असतं आपण किती काही केलं तर शेवटी वरचे आहेतच त्यांच्या हातामध्ये जे करणार तेच होणार. आपण किती प्रयत्न धावपळ केली का ते जे करणार तेच होणार आहे असेल काही गोष्टी त्याच्यामुळं पॉसिबल झालं असेल तर आम्ही केलं आहे की पुढच्या वर्षी लवकर या गणपती अप्पा मोर्या आणि होईल होप सो. आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या फॅमिलीमध्ये पण एवढे पण असतील हे लोकं येणारे जसं सकाळी विक्रांनी इन्स्टावर मेसेज टाकलेला आहे की कोणी येऊ नका किंवा स्टोरी समजलेली असेल मोस्टली लोकांना. तर अशी थोडक्यात स्टोरी आहे बाकीचा तो विक्रांतच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच की काय झालेला पूर्ण मला थोडक्यातच माहिती आहे. सो एवढा मी डिफाईन आणि म्हणजे आतमध्ये डीपली तुम्हाला नाही बोलू शकत. त्यांची फॅमिलीचे इश्यूज आहेत झाले तो थोडासा थोडक्यात बट खूप वाईट वाटतं. चला बाय.
गुड नाईट तर नाही बोलणार, घरी येता येता मला 9:15 वाजलेले आहेत. बाय बाय.